रात्री बैठक झाली, काल आम्ही चाले आढावा घेतला. महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत, या निवडणुकीच्या दृष्टीनं तयारी करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये 2 दिवस अमित भाई शहा यांचा दौरा आहे. काल नागपूर आणि संभाजीनगर, आज नाशिक आणि कोल्हापूर, असे 2 दिवस भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख कार्यकर्त्यांसाठी दौरे आयोजित करण्यात आले होते. बूथ प्रमुखापासून तर जिल्हा अध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, आमदार आणि खासदार, जवळपास 1000 कार्यकर्त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये अमितभाईंनी मार्गदर्शन केलं. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जरी अपेक्षित यश मिळू शकलं नाही, तरी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष मिळून पुन्हा विधानसभेवर भगवा ध्वज फडकू असा संकल्प कालच्या बैठकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी दिला. आणि आम्ही मराठवाड्यात आणि विदर्भामध्ये अमितभाईंना शब्द दिला की पहिल्याहीपेक्षा जास्त जागा आम्ही महाराष्ट्रामध्ये जिंकू आणि त्यातल्यात मराठवाडा आणि विदर्भामध्ये या जागा जिंकू. आज उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये दौरा आहे, त्याही ठिकाणी कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली असून कार्यकर्ते उत्साहात आहे. रात्री आमची बैठक झाली, या ठिकाणी मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, अमितभाई आणि पार्टीचे नेते उपस्थित होते. जागा वाटपाचा प्रश्न तिन्ही पार्ट्यामध्ये समन्वयानं सोडवला जाईल. कुठल्याही प्रकारचा वाद जागा वाटपामध्ये आमचा आणि मित्रपक्षाचा नाही, त्यामुळं यश आमच्या दृष्ट्या नक्की आहे आणि पुन्हा महाराष्ट्रामध्ये आमची सत्ता आल्याशिवाय राहणार. आरक्षण आंदोलनावर काय म्हणाले? नाही, आरक्षण आंदोलना अजेंड्यावर असा कुठल्याही प्रकारचा विषय नव्हता. आरक्षण मराठा समाजाला दिलं पाहिजे ही पहिल्यापासूनची भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे, परंतु शिवसेना, राष्ट्रवादी आणि अन्य पक्षाची दुटप्पी भूमिका आहे. मनोज जरंगे पाटील जे आरक्षण मागतात ते ओबीसीतून आरक्षण मागतात, आणि बार बार आम्ही मागणी करतो की राजकीय फायद्यासाठी मराठाला आरक्षण द्या असं उद्धव ठाकरे, शरद पवार आणि अन्य त्यांचे सहकारी करतायत. परंतु आमचं मत आहे की त्यांनी भूमिका स्पष्ट करावी की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ अशी भूमिका शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी जाहीर करावी. परंतु स्पष्ट भूमिका जाहीर न करता अस्पष्टपणानं बोलतात. मराठ्याला आरक्षण द्यायला पाहिजे असं शरद पवार म्हणाले, पण कोणाच्या आरक्षणाला धक्का न लागता द्यायला पाहिजे अशी त्यांची कालची परवाची भूमिका आहे. आणि त्यामुळे ही भूमिका संदिग्ध आहे, भूमिका स्पष्ट करावी. आणि जर ओबीसीनं आरक्षण देणार असेल तर तसं लेखी द्यावं जरंगे पाटलाला किंवा त्यांच्या जाहीरनाम्यावर त्यांनी टाकावं अशी आमची मागणी. असं कळतं की अमित शहा असं म्हणाले की गुर्जर आणि पटेलांसारखा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावूया असं काही म्हणले. असं काही म्हणले नाही की महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन चाललं अशाच प्रकारचं गुजरातच्या निवडणुकीमध्ये सुद्धा पटेल समाजाचं आणि गुर्जर समाजाचं आंदोलन चाललं होतं. परंतु इलेक्शन आहे, वेळेवर इलेक्शन करावं लागणार आहे. आणि आंदोलन चालू असलं तरी जसं गुजरातमध्ये आरक्षण होतं त्या परिस्थितीत निवडणुका झाल्या, त्याच परिस्थितीमध्ये आत्ताही निवडणुका होतील असं त्यांनी म्हटलं. वित्त आणि महसूल विभागाचा म्हणजे सगळे जे म्हणणं आहे ते डावलून चंद्रशेखर बावनकुळे यांना त्यांच्या एका संस्थेला शासकीय नियमबाह्य दिल्याचा आरोप होता. मला असं वाटतं की या विषयावर मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री स्पष्टपणानं बोलू शकतील. या विषयातलं मी काही वाचनात माझं आलं नाही. जागा वाटपाबद्दल फॉर्म्युला ठरला आहे, जागा वाटपाची चर्चा अगदी चांगल्या वातावरणामध्ये झाली. जागा वाटपामध्ये भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षामध्ये कुठल्याही प्रकारचा वाद नाही आहे आणि त्यामुळं लवकरच जागा वाटपाचा विषय संपेल आणि उमेदवारी जाहीर. 150 प्लस अजित पवार नाराज दिसत होते काल जाताना, एकदम खुश होते, माझ्या हातात हात घेतला, आम्ही हस्तांदोलन केलं, एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघून हसलो. अजित पवार कुठल्याही प्रकारचे नाराज. अजित पवार आणि त्यांच्या पवारांची जवळीक तर अधिक वाढू लागलेली आहे. हे बघा, शेवटी कौटुंबिक आणि राजकारण हे वेगळं आहे, त्यांनी दोघांनी स्पष्ट केलं आहे. जवळीकता म्हणजे कुठल्या कार्यक्रमाला जाणं म्हणजे जवळीकता वाढणं नाही. दादा 150 प्लस का भाजपाची जी मागणी होती, भारतीय जनता पार्टी आणि आमच्या मित्र पक्षाचे जागा वाटप झाल्याच्या नंतर आम्ही आकडा जाहीर करू. पण तुम्ही किती म्हणताय भाजपची काय आग्रह, भाजपचा आग्रह किती? आग्रह तर 288 आहे.
असं थोडं की आमचा आग्रह असला म्हणजे आम्हाला मिळणार आहे. मुख्यमंत्री पदाबाबत काही तुम्ही चिंता करू नका. आम्ही मुख्यमंत्री पदाबद्दल जागा वाटपामध्ये आमच्या तिन्ही पक्षामध्ये कुठल्याही प्रकारचा वाद नाही, आणि त्यामुळं नेतृत्व ठरवलं तो आमचा मुख्यमंत्री. थँक्यू.